गौरी मोरे. INW मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पाहणार आहोत बदलापूर महिला विशेष लोकल ही काळाची गरज. मुंबई ठाण्यापाठोपाठ आता लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर बदलापूरला प्राधान्य दिलंय. बदलापुरात वाढलेल्या ह्या लोकसंख्येचा परिणाम साहजिकच लोकल सेवेवरती सर्वात जास्त पडल्याचं दिसून येत आहे. प्रवाशांची गर्दी पाहता लोकल सेवाही वाढवण्यात यावी अशी मागणी सध्या होत आहे. त्याचबरोबर महिला वर्गासाठी महिला विशेष लोकल व्हावी अशी मागणी केली जाते. सध्या ऑफिसला जाणाऱ्यांमध्ये पुरुष वर्गाबरोबरच महिला वर्गाचाही खूप मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामुळे महिला वर्गासाठी बदलापूर महिला विशेष लोकल ही चालू करावी अशी मागणी सर्वच महिलांकडून केली जात आहे. याला पाठिंबा म्हणून बदलापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी महिला वर्गाची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस हजारोहून जास्त संख्येने महिलांनी सह्या देऊन आपला पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर पुरुष वर्गानेही उपस्थित राहून या मोहिमेचे समर्थन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी बदलापूर शहर अध्यक्ष कालिदास देशमुख, बदलापूर महिला शहर अध्यक्ष अनघा वारंग, जिल्हा सदस्या अनिशा खान, महिला सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.